नमस्कार मंडळी, आवरणाचे पान या भागात तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। महाराष्ट्रीयन थाळी मी माझ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज मला वेळ होता तर मी तीन भाज्या, वरण भात, पोळ्या ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत। व्हिडिओ खूप फास्ट जाणार आहे कारण तुम्ही बघू शकता पुढे मी किती घाईघाईत सगळे एका हाताने केलेलं आहे। पहिल्यांदा कोथिंबीरच्या वड्या करण्यासाठी मी कोथिंबीर पूर्णपणे स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। दोन वाट्या कोथिंबीर आहे, त्याच्यासाठी दोन वाट्या बेसनाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आणि आता या कोथिंबीर वडीसाठी लागणारा जो मसाला म्हणजे मिरची, लसूण आणि थोडं जिरं हे मी वाटून घेते। आणि हे सगळं ह्या वाटण किंवा हा मसाला मी त्या कोथिंबीरच्या वड्यांमध्ये टाकते। त्यानंतर आता माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं तर माझ्या फ्रीजमध्ये मला कॉर्नफ्लॉवर मिळालं तर मी कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी टाकलेलं आहे। आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर वड्या माझ्या उत्तम कुरकुरीत झालेल्या आहेत, त्याच्यात काही फरक नाही। हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता छानपैकी मीठ टाकून नंतर मी आता हे मस्तपैकी मळून घेते। पाणी खूप कमी कमी घालायचं आहे कारण की कोथिंबीरमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं। आणि त्यानंतर हे पूर्ण घट्ट पीठ मळून झाल्यानंतर त्याचे मी रोल केलेले आहेत आणि ते चाळणीमध्ये ठेवून ते वाफेवरती मी शिजायला ठेवलेलं आहेत हे तिन्ही रोल। तसंच एका बाजूला आता मी कुकर लावायला घेतलेला आहे वरण भाताचं। आणि त्यानंतर आपल्याला लागणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत कुकर चढवल्यानंतर मी त्या आता चिरायला घेणार आहे। आता एका बाजूला वड्या शिजतील, एका बाजूला कुकरच्या शिट्यासुद्धा होतील। वांगं बटाट्याची भाजी मी करणार आहे, त्यासाठी ही वांगी, नंतर एक बटाटा मी घेतलेला आहे आणि गवारीची भाजी आहे आपल्याकडे आणि मटकीची उसळ आहे, तर त्यासाठी लागणारे टोमॅटो मी तेवढे चिरून घेतलेले आहेत। वांगं बटाट्यासाठी लागणारा टोमॅटो आणि मटकीसाठी लागणारा टोमॅटो मी दोन तीन घेतलेले आहेत चिरून, गवारीसाठी टोमॅटो नाही लागत। तर हे असं फटाफट आता एका बाजूला माझ्या वड्या पण शिजून झालेल्या आहेत तर ते मी बाहेर थंड करायला ठेवलेले आहेत। आणि आता गॅसवरती तीळ भाजून घेते। तीळ याच्यासाठी की वांगं बटाटे भाजीसाठी जे काही लागणारं वाटण आहे त्याची सुरुवात मी तुम्हाला दाखवते इथे। तीळ व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर परत दोन वाट्या छोट्याशा डेसिकेटेड कोकोनट मी घेतलेलं आहे आणि डेसिकेटेड कोकोनटमुळे सुकं खोबरं ते सुद्धा मला छानपैकी ब्राऊन ब्राऊन कलरचं असं मी थोडं थोडं भाजून घेते खोबरं हळूहळू। आणि जसं लागेल मला असं वाटतंय की खोबरं कमी पडलं मग मी थोडंसं अजून खोबरं त्याच्यात टाकलेलं आहे। आणि हे पूर्णपणे ब्राऊन किंवा चॉकलेटी रंगाचं होईपर्यंत व्यवस्थित खोबरं मी भाजून घेतलेलं आहे। आणि हे तीळ आणि खोबरं एका बाजूला काढून ठेवल्यानंतर आता याच कढईमध्ये मी परत तेल टाकून आता फोडणीला सुरुवात करते। त्याच्यासाठी आधी मी मोहरीची फोडणी देते आणि त्याच्यानंतर कांदा टाकते आणि कांदा परतेपर्यंत आता हे जे मगाशी मी तीळ आणि सुकं खोबरं भाजून घेतलं होतं हे कांदा एका बाजूला परतून ठेवते तर तेवढ्या वेळात मी हे जरा वाटून घेते तीळ आणि खोबऱ्याचं। हे वाटणसुद्धा माझं तयार झालेलं आहे। आता थोडा वेळ आहे तर म्हटलं ह्या फ्रीजमधल्या वड्या मी काढलेल्या आहेत थंड झालेल्या आणि त्या आता वड्या मी एक एक रोल कापून घेते म्हणजे थोडा वेळ माझा वाचण्यासाठी हे सगळं मी करते। एका बाजूला वड्या कापून होत आहे, दुसऱ्या बाजूला वांगं भटाच्या भाजीसाठी कांदा आता पूर्णपणे व्यवस्थित परतून झाला, त्याच्यात टोमॅटो टाकलेला आहे मी आता। आणि टोमॅटो पूर्णपणे गळून गेल्यानंतर मग आपण हे जे काही वाटण आहे तीळ आणि खोबऱ्याचं ते त्याच्यात मी टाकणार आहे। आता मी आलं लसूणची पेस्ट पण टाकली आहे, त्याच्यात कढीपत्ता टाकला आहे आणि थोडी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे। ही वांगं बटाट्याची भाजी जी काही करतो आहे आपण त्याचं प्रोसेस इथे सुरू आहे। मीनवाईल मी एका बाजूला वड्यांसुद्धा कापते, कुकर शिट्ट्या पण झालेल्या आहेत, कुकरसुद्धा तयार झालेलं आहे वरण भाताचं। आता हे तिळाचं आणि सुक्या खोबऱ्याचं मगाशी मिक्सर लावून घेतलेलं ते पूर्ण वाटण मी याच्यात टाकते। धने जिरे पावडर टाकली मी आहे, त्याच्यात हळद टाकलेली आहे
त्यानंतर घरातलं जे काही काळं तिखट आहे ते टाकते आणि ही लाल मिरची पावडर, ह्या दोन्ही गोष्टी मी याच्यात टाकलेल्या आहेत. आणि हे छानपैकी थोडंसं ड्राय झाले तर थोडंसं मी पाणी टाकून ते व्यवस्थित मी शिजवून घेते. आणि आता हे वांगं बटरच्या भाज्या मी याच्यात टाकलेल्या आहेत आणि याच्यात मी पाणी टाकून बाजूला आता हे शिजायला ठेवणार आहे. हे वांगं बटाटा पूर्ण शिजण्यासाठी आता मी एका बाजूला ठेवते आणि आता दुसऱ्या बाजूला ज्या वड्या मी कापून ठेवल्या कोथिंबीरच्या त्याच्यासाठी एक कढई ठेवली आणि मधल्या गॅसवरती मटकीची उसळ करण्यासाठी वेगळी कढई मी त्याच्यात ठेवलेली आहे. आता थोडं तेल टाकते. शॅलो फ्राय करणार आहे मी कोथिंबीरीच्या वड्या. एक 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 वडी टाकणार आहे आता. तर आजचा हा जो काही महाराष्ट्रीयन थाळीचा जो काही स्वयंपाक आहे तो बऱ्यापैकी फास्ट पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, कारण हा व्हिडिओ ॲक्च्युली खूप मोठा होता. तो मी खूप असा पळत पळत फास्ट फॉरवर्ड करत 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 एक एक प्रोसेस मी याच्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या घरी कधीही कोणी आलं किंवा कधी आपल्याला असं वाटलं की नैवेद्य करण्यासाठी किंवा कुठल्याही ओकेशनसाठी समारंभासाठी एखादी जर का महाराष्ट्रीयन थाळी करायचा मोह आला तर आपण ते करू शकतो. त्या बाजूच्या कढईवरती ही मटकी भाजायला ठेवलेली आहे आणि इकडे एका बाजूला हे शॅलो फ्राय झालेले व्यवस्थित झालेले कोथिंबीरच्या वड्या मी एक एक काढून घेते आणि आता पुन्हा दुसऱ्या वड्या टाकणार आहे. दुसऱ्या बाजूला वांगं बटाटाची भाजी आपली शिजते. आता ह्या कढईत मटकी भाजून झाली, त्यात तेल टाकून आता मोहरीची फोडणी दिलेली आहे मी आणि त्यात कढीपत्ता टाकते आणि आता कांदा टाकणार आहे. कढीपत्ता आणि मोहरी तळतळल्यानंतर म्हणजे आपली मटकीची उसळीची तयारी आता इथे सुरू झालेली आहे. वांगं बटाटा झालेला आहे, कोथिंबीरच्या वड्या झालेल्या आहेत, कुकर लावून झालेले आहे. मेन वाईल मी कणिक मगाशीच मळून ठेवलेली होती. तर कांदा परतेपर्यंत बाजूला वड्या पण करते मी आणि इकडे माझं हे जे काही वांगं बटाट्याचं जे काही कालवण आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे. आता कांदा पूर्णपणे व्यवस्थित थोडा गुलाबी परतून झाल्यावर थोडंसं मी याच्यात टोमॅटो टाकलेला आहे. मटकीची उसळीमध्ये टोमॅटो डिपेंड्स ऑन यू, काही टाकतात काही नाही टाकत. घरातलं काळं तिखट टाकलेलं आहे, थोडंसं लाल तिखट मी प्रत्येक भाजीत टाकत असते कलर येण्यासाठी कमी तिखटाचं, जे काही बाहेर लाल मिरची पावडर मिळते ती. आणि आता ही मटकी मगाशी भाजून घेतलेली ती पूर्णपणे आता मी इथे परतवून घेते आणि त्याच्यात पाणी टाकून एक वाफ आधी मी येऊ देते. याला एक वाफ येऊ दे आणि एक वाफ आल्यानंतर मग मी त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा ते वाफेवर शिजायला ठेवलेलं आहे पूर्ण पाणी आटेपर्यंत मटकीतलं. एका बाजूला कोथिंबीरच्या वड्यासुद्धा तळून झालेल्या आहेत आणि आता परत एका बाजूला आता मी दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवते आणि आपली गवारीची भाजी करायला घेते. तेल टाकलेलं, तेलामध्ये मी डायरेक्ट कांदा टाकलेला आहे आणि कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग हळूहळू बाकीचे मसाले मी टाकायला सुरुवात करणार आहे गवारीची भाजीसाठी. तर त्यात पहिल्यांदा मी लसणाची पेस्ट टाकलेली, लसूण. आणि आता त्याच्यानंतर हे थोडंसं व्यवस्थित अजून परतून झाल्यानंतर धने जिरे पावडर मी टाकलेलं आहे, काळं तिखट टाकलेलं आहे आणि लाल तिखट. आणि आता गवारी टाकणार मी त्याच्यात. मीनवाईल गवारीची भाजी शिजता शिजता त्या पलीकडच्या गॅसवरती माझ्या पोळ्यासुद्धा होत आहेत. मगाशी कांदा परतेपर्यंतचा जो वेळ आहे त्याच्यात माझ्या एक दोन पोळ्या लाटून झालेल्या आणि आता इकडे हे मसाले थोडेसे परतल्यानंतर त्याच्यात मी आता गवारी टाकणार आहे आणि गवारीसुद्धा मी आता शिजायला ठेवते.
आता ही गवारी पूर्णपणे थोडी शिजून झाल्यानंतर वरून मी शेंगदाण्याचा कोट टाकलेला आहे आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे वरूनच. आणि आता पूर्णपणे ही गवारी छानपैकी मस्त शिजलेली आहे. आता मी पान लावायला घेते. तर सगळ्यात आधी मी एका ताटामध्ये एका वाटीच्या आकाराचा भात मी त्याच्यात वाढून घेतलेला आहे मध्यभागी, आणि त्याच्यात तुपाची धार सुटलेली आहे. मग वांग्याची भाजी आपली, गवारीची भाजी, मटकीची उसळ, वरण, एका साईडला लोणचं, त्यानंतर पानाला मीठ लावते आणि एक छोटीशी दह्याची वाटी आणि पोळ्या आणि आपली सगळ्यात आवडती कोथिंबीरीची वडी, ती ह्या साईडला मी लावते. आणि अशा पद्धतीने माझी ही छोटीशी महाराष्ट्रीयन थाळी, घरगुती थाळी मी आज बनवलेली आहे. आज बऱ्याच मला वाटतं एक दीड महिन्यांनी मी हा व्लॉग तुमच्यासमोर पुन्हा एकदा आणलेला आहे. मी हा कसा स्वयंपाक केला, हे सगळं कसं वाटलं तुम्हाला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर का अपर्णाचे पान हा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा, शेअरसुद्धा करा. तुम्हाला आवडत असतील रेसिपी तर करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा. थँक्स अ लॉट. थँक्यू.